माझं गाव कोरोनामुक्त गाव या अभियानांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्याच्या सीमेवरच संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरपर्यंत येऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर परजिल्ह्यातून सोलापुरात येणाऱ्या संशयितांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतला आहे. त्यासाठी संबंधित तालुक्यातील नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. दरम्यान कर्नाटकसह अन्य राज्यातून सोलापुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी रेल्वे स्थानक एसटी स्थानकावर केली जाणार आहे, तर जिल्ह्याच्या सीमेवरील नागरी आरोग्य केंद्रावरही संशयितांची तपासणी केली जाईल असंही स्वामी यांनी सांगितलं. दरम्यान टेंभुर्णी, करमाळा, माळशिरस, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर अशा ठिकाणीही तपासणीची सोय करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून कोरोनाबाधित रुग्ण आपल्याकडे येऊ नये, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत, पुढील संसर्ग थांबावा या हेतूनं हे नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासह स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे.